उस्मानाबादच्या मेडिकल कॉलेजच्या बाबतीमध्ये अर्थमंत्री महोदय उस्मानाबादला आले होते तेव्हा काही प्रमाणात चर्चा झाली होती. 9.40 कोटी साधारण येणाऱ्या वर्षामध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काहीच होणार नाहीये. बिल्डिंग बांधायची आहे, नवीन जागा ठरवायची आहे. माझी विनंती राहणार आहे की जास्तीचे पैसे उपलब्ध व्हावे. बारामतीला अतिशय चांगली अशी इमारत बांधण्यात आलेली आहे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची. त्याच धर्तीवरती उस्मानाबादला देखील मेडिकल कॉलेजची इमारत आणि नवीन दवाखाना बांधण्यात यावा ही देखील मागणी मला या निमित्ताने करायची आहे. अध्यक्ष महोदय तसाच विषय जो आहे, अध्यक्ष महोदय तसाच विषय कौरगावच्या MIDC औद्योगिक क्षेत्राचा देखील आहे. 2500 एकरची MIDC जी आहे तिथे मान्यता मिळालेली होती. 1500 एकर जमीन उपलब्ध आहे. 50 मेगावॉटचा प्रकल्प सन्माननीय अजितदादा पवार साहेबांनी काही वर्षांपूर्वी मान्य केला होता. साधारण 2019 मध्ये त्याचं काम सुरू झालं. 2 वर्ष होऊन गेले, अजूनही काम चालूच आहे. शासनाची मोठी गुंतवणूक झालेली आहे. जमीन लँड अक्विजिशन मध्ये झाली. अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंटची खूप मोठी राज्य मुद्दा पुरा होते जरा फक्त मुद्दा पूर्ण होते मुद्दा अध्यक्ष मी स्पीडअप करतो. राज्य सरकारची खूप मोठी गुंतवणूक झालेली आहे, परंतु उद्योग खात्याचे मंत्री महोदय कधी उस्मानाबादला आले नाही. खूप आग्रह करून बैठकही घेतलेली नाहीये. तिथे टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभं करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, परंतु राज्य सरकारकडनं प्रस्तावच जात नाहीये.